नमस्कार, मी डॉक्टर वाल्मी कहिरे, जिल्हा परिषद मराठी कन्या शाळा नंबर 1 पाचोरा। आपण इयत्ता 3 गणित या विषयाचा संख्या ज्ञान हा दुसरा घटक पाहत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, संख्या लेखन दोन अंकी, एक अंकी, दोन अंकी, तीन अंकी याप्रमाणे आपण शिकलो आहोत, परंतु ही संख्या लहान आहे की मोठे हे आपल्याला ओळखायला पाहिजे। ती लहान असली तर इकडे लिहिली पाहिजे आणि मोठी असली तर इकडे लिहू। बघा, 2 आणि 6 हे 2 अंक आहे। बघा याच्यातलं सांगा बरं, लहान कोणतं आहे? 2 बरोबर, आणि मोठं कोणतं आहे? 6। आता ही लहान संख्या आहे 2 आणि मोठी संख्या आहे 6। 18 आणि 14 याच्यातली लहान कोणती आणि मोठी कोणती संख्या? लहान संख्या आहे 14। लहान संख्येच्या कॉलम मध्ये खात्यामध्ये मी लिहिलं आणि 18 ही मोठी संख्या आहे तिकडे लिहिली। अशा प्रकारे आपल्याला एक अंकी, दोन अंकी, तीन अंकी संख्यांचं लहान कोणती आणि मोठी कोणती संख्या हे ओळखता येते। बघा आता इथली तुम्ही 430, 429 लहान कोणती आहे याच्यातली? 429 आणि मोठी आहे 430। याच्यावरनं आता हे तर आपण बरोबर शोधलं लहान कोणती संख्या आहे आणि मोठी कोणती संख्या आहे, पण हे संख्या पाहताना आपल्याला अजून वस्तुरूपाने कसं काय लहान मोठे सरळ ठरवता येईल? बघा या 3 चांदण्या आहेत आणि ही 1 चांदणी आहे। गोळ्या असतात ना खायच्या गोळ्या, तर त्या अशी स्टार आकाराच्या असतात। एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं की या 2 भागामध्ये या वेगवेगळे ठेवलेले आहेत, हे एका प्लेट मध्ये ठेवलेले आहे आणि हे एका प्लेट मध्ये ठेवलेले आहे। जा तुला कोणती तरी एक प्लेट निवडायची, कोणालाही वाटतं जास्त असल्या पाहिजे आपल्याकडे आणि म्हणून जास्त असलेली ती ही प्लेट तो घेईल, है की नाही? मग आपल्याला जास्त असलेली प्लेट घ्यायची आहे म्हणून ही प्लेट मोठी आहे आणि ही याच्यात एकच संख्या आहे, एकच स्टार आहे, एकच स्टार वय आहे म्हणून ती आपण राहू देतो। पण ते कसं दाखवायचं आहे बघा, आ म्हणजे जास्त हे खायचे आहेत ना, मग त्याच्याकडे आ तोंड करणारे चिन्ह आपण काढायचं। याला ह्या याच्यापेक्षा जास्त आहे म्हणून त्याच्याकडे आ असलेला म्हणजे 2 रेषा असलेला हा हे चिन्ह वापरलं जात। पुन्हा ही एकच केळी आहे आणि इकडेच्या प्लेट मध्ये इतक्या 4 केळी आहेत, इकडच्या प्लेट मध्ये 2 केळी आहेत। बघा कोणती प्लेट तो विद्यार्थी घेईल, तर जिकडे जास्त आहेत केळी त्या म्हणून त्याच्याकडे आ तोंड असलेले असं चिन्ह वापरलं जातं, म्हणजे याच्यापेक्षा हे जास्त आहे। इकडच्या चिन्हामध्ये याच्यापेक्षा हे जास्त आहे, अशा प्रकारे पेक्षा लहान आणि पेक्षा मोठे असे या चिन्हांचे नाव आहेत। आपल्याला मोठ्या संख्या देखील लहान मोठ्या कोणत्या ते ओळखता येतील आणि त्याच्यामध्ये या चिन्हाचा वापर करता येईल। बघा इथंच आपल्याला 2 आणि 6 या संख्या लिहिलेल्या आहेत, त्याच्यात चिन्ह कसं टाकायचं? तर 6 मोठे म्हणून त्याच्याकडे आ चिन्ह असलेलं असायचं आणि वाचताना इकडून लहान 2 लहान 6 पेक्षा असं वाचन करायचं। आता पुढची संख्या आहे
430 आणि ही होती 429. तर हे वाचताना 430 मोठे असल्यामुळे त्याच्याकडे चिन्हाचा आ तोंड असलेलं आपण चिन्ह टाकलं. 430 मोठे 429 पेक्षा असं वाचन तसं करायचं आहे. आला लक्षात? आणि अशा प्रकारे इतर संख्या देखील कोणती संख्या मोठी कोणती संख्या लहान संख्या चिन्ह वापरून तुम्ही आता गटाने त्या प्रकारची उदाहरणं सोडवायची आहेत. आपण आता शिकलो लहान मोठ्या संख्या.